आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, डीपीआयचं आंदोलन सुरूच. जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांच्या 5व्या दिवशी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते गोपाळ गुजरे यांनी केली. जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली हे नागरिकांच्या आरोग्याची काळजीच घेत नाहीत. तंबाखू कोठा प्रकरणी ते गंभीर नाहीत, त्यामुळे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल शिरोळच्या तहसीलदारांनी अजिबात घेतलेली नाही. याचा परिणाम मंगळवारी तहसील कार्यालयासमोर पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंदोलकांची मागणी आहे फौजदारी गुन्हा दाखल केला जावा. जयसिंगपूरचे मुख्याधिकारी या प्रश्नी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. आज जयसिंगपूर या ठिकाणी जे आयुर्वेद आणि बेकायदेशीर जे तंबाखू प्रक्रिया उद्योग चालू आहेत ते प्रक्रिया उद्योग बंद करण्यासाठी व जयसिंगपूर नगरपालिकेतील लोकांचे आरोग्य वाचवण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीगिरी पद्धतीने गेले 5 दिवस दरम्यान हे मुदत आंदोलन या ठिकाणी करतो आहे. या आंदोलनाला शासन स्तरावर कोणती दखल घेतली जात नाही आणि हे आम्ही मग आता हे आंदोलन तीव्र करण्याचा निश्चय आम्ही केला आहे आणि याचाच एक भाग म्हणून काल रास्ता रोको झाला आणि इथून पुढे आम्ही हे आंदोलन तीव्र करतो आहे आणि सोमवारी आम्ही जयसिंगपूरचे सीओ केली साहेब आणि इथले सीओचे तहसीलदार माजी गुरु साहेब यांच्या पुतळ्याचं दहन आम्ही करतो आहे आणि शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न. पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तंबाखू व्यवसाय जो जयसिंगपूरमध्ये आयुर्वेद रीतीने चालू आहे तो बंद करावा या मागणीसाठी व आमच्या पदाधिकाऱ्यांना अपमानस्पद वागणूक देणाऱ्या शिओवरती ॲटोसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आम्ही बेमुदत आंदोलन छेडले होते. आता 5वा दिवस असून आणि आम्ही रास्ता रोको सुद्धा केला शासनाला लक्ष वेधण्यासाठी, पण शासनाने आमच्याकडे दखल घेतलेली नाही. तर याचा भाग म्हणून या शिरोळचे जे तहसीलदार आहेत गुरवसाहेब त्यांचा आणि शिवसाहेबांचा पुतळा दहन इथं सोमवारी सकाळी ठीक 12 वाजता होणार आहे आणि मंगळवारी जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर मंगळवारी आम्ही तहसीलदार साहेबांच्या ऑफिसवरती चढून शिवले स्टँडला उड्या मारून आम्ही आंदोलन करणार आहोत.